नाशिकच्या बदल्यात ठाण्याची जागा द्या असा नवा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिल्याची चर्चा आहे. या प्रस्तावामुळे जागा वाटपाचा तिढा अधिक वाढलाय. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल अशी शक्यता होती, मात्र शक्यता सध्या तरी मावळली. ठाणे आणि नाशिक जागेच्या अदलाबदलीच्या प्रस्तावाची चर्चा सुरू असताना नाशिक लोकसभेवरचा दावा भाजपनं अद्याप सोडलेला नाही. परिणामी जागा वाटपाचा सस्पेन्स काही सुटताना दिसत नाही. महायुतीचा उमेदवार कोण या मुद्द्यावरून राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलाय तो नाशिकचा लोकसभा मतदारसंघ. 20 मे रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान आहे, मात्र अजूनही या मतदारसंघात कोणता पक्ष लढणार आणि कोण उमेदवार असणार हे प्रश्न कायम आहेत. छगन भुजबळ यांनी त्यांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर माघार घेतली, पण प्रश्न काही सुटलेला नाही. त्यातच नाशिकवर अखेरपर्यंत दावा करू असं भाजपनं म्हटलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाचा दावा हा शेवटच्या चर्चेवरती शिक्कामोर्तब होईपर्यंत नक्की राहणार आहे. आमचा नाशिक लोकसभेवरचा भारतीय जनता पक्षाचा जो दावा आहे तो नैसर्गिक आहे आणि न्याय आहे. शहरामध्ये आमचे 3 आमदार आहेत, महानगरपालिका आमच्या ताब्यामध्ये आहे. शहरामधली, जिल्ह्यामधली, उत्तर महाराष्ट्रातली लोकांनी वेगवेगळी लोकशाहीतली शक्ती केंद्र जी आहेत ती आमच्या ताब्यामध्ये दिलेली आहेत. भाजपनं कोणताही दावा केला असला तरी नाशिकची जागा शिवसेनेचीच अशी भूमिका सेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. नाशिक लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आता येते, त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर होतोय. पण लवकरच ही जागा जाहीर केली जाईल, त्यात कुठलीही तडजोड नाही असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. अशी कोणती भाजपकडून ऑफर आलेली नाही. नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेना लढवणार आहे हे निश्चित झालेलं आहे. यावर कोणताही संभ्रम नाही. उमेदवाराची घोषणा कदाचित उद्या परवापर्यंत होईल. हा वेट यासाठी, वेळ यासाठी लागतोय की ही 5व्या टप्प्यातली जागा आहे आणि 5व्या टप्प्यातलं मतदान हे 20 मेला. शिवसेना ठाकरे गटानं विद्यमान जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना दिलेला उमेदवारीचा शब्द फिरवत राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आणि हेमंत गोडसे यांच्या समोर आव्हान उभं केलं. मात्र निवडणुकीला 30 दिवसांचा अवधी शिल्लक असतानाही उमेदवारच जाहीर होत नाही याचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी उमेदवारी लवकर जाहीर करा, अन्यथा प्रचारासाठी वेळ कमी पडेल असं म्हणत लक्ष वेधलं. त्यातच 2 मतदारसंघांच्या अदलाबदलीच्या ऑफरच्या चर्चेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.